नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण एकदम महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे, जो की खूप साऱ्या कमेंट्समध्ये येतोय. यूट्यूबवरून अर्निंग कशी केली जाते किंवा यूट्यूबवरून अर्निंग करण्याचे कोणते कोणते प्रकार उपलब्ध आहे? फक्त गुगल ॲडसेन्स हाच एक पर्याय आहे का यूट्यूबवरती? तर नाही, अजून बरेच पर्याय आहे यूट्यूबवरती. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट, यूट्यूब बेस्ट सोर्स आहे का इन्कमचा? आणि त्यासोबतच आपण जॉब सोडू शकतो का? या सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहेत. यूट्यूबवरून पैसे कसे कमवले जातात? चला, बिना वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, तुम्हाला टॉपिक नाही माहिती किंवा तुमचे ऑलरेडी चॅनल्स आहे. दोन कॅटेगरी येतात, काहींना नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे, काहींचे ऑलरेडी यूट्यूब चॅनल्स आहेत. ज्यांची यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये पण दोन कॅटेगरी पडतात, एक आहे ऑलरेडी मॉनिटाईज झालेले आणि काही आहेत जे अजूनही स्ट्रगल करत आहे मॉनिटायझेशन ऑन होण्यासाठी. बेसिक आहे, ज्यांचे चॅनलच नाही, ज्यांना नवीन चॅनल चालू करायचं त्यांच्यासाठी आपण पहिले सांगूया की मॉनिटायझेशन हे यूट्यूब आणि गुगल ॲडसेन्सचे कॉम्बिनेशन मध्ये असतं. जेव्हा तुमचं यूट्यूब चॅनल असतं आणि त्यावरती तुमचे व्हिडिओज व तुमचे ऑडियन्स बघते, तुम्हाला त्यातून जे व्ह्यूज येतात त्यावरती ज्या ॲडव्हर्टाईज चालतात त्या गुगल ॲडसेन्स रिव्हेन्यू शेअर करतो यूट्यूब सोबत आणि यूट्यूब शेअर करते तुमच्यासोबत आणि यूट्यूब सोबत. आता ज्यांचे चॅनल आहे ऑलरेडी मॉनिटायझेशन आहे आणि फक्त गुगल ॲडसेन्सचेच पैसे नाही तर आपण अजून बऱ्याच सोर्सेसमधून पैसे कमवू शकतो. त्यासोबतच ज्यांचे मॉनिटायझेशन आता होणार आहे त्यांना विदाउट मॉनिटायझेशन सुद्धा यातील एक दोन प्रकारे आपल्याला पैसे कमवता येऊ शकतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. सो चला तर आता आपण बघूया, यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारे पैसे कमवू शकतो. यूट्यूबने स्वतः आपल्याला 5 प्रकारचे मॉनिटायझेशन टूल दिलेले आहे. जसं की पहिलं आहे ऍड रेव्हेन्यू, जे की आपल्या लॉंग टाइपचे व्हिडिओज असतात त्यावरती ज्या पण ॲडव्हर्टाईज चालतात त्यामधून रेव्हेन्यू शेअर होतो. त्यानंतर दुसरा मॉनिटायझेशन टूल आहे, तो आहे शॉर्ट्स मॉनिटायझेशन पॉलिसी. यामध्ये काय होतं, जे पण आपले शॉर्ट्स व्हिडिओ आहे त्यामधून जो पण रेव्हेन्यू जनरेट होतो तो पण यूट्यूब क्रिएटरसोबत शेअर करते, बट तिथे 45% क्रिएटरला मिळतात आणि 55% हा यूट्यूब ठेवतो. शॉर्ट्समधून ॲक्च्युली अर्निंग खूप कमी आहे आणि त्यामुळे बरेच सारे क्रिएटर नाराज पण आहेत, बट त्यावरती यूट्यूबसुद्धा इम्प्रूव्हमेंट करत आहे आणि हळूहळू जसा टाइम वाढेल तसं काही ना काही त्यांच्या पॉलिसी अपडेट होतच राहणार आहे. त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी, जे लोक लॉंग व्हिडिओ नाही बनवत ॲटलीस्ट त्यांनी शॉर्ट्स व्हिडिओ ओरिजिनल कंटेंट टाकायची सुरुवात करून द्या. जसे तुमचे व्ह्यूज जातील तसे तुमची अर्निंग पण चांगली होत राहील. त्यानंतर तिसरा मॉनिटायझेशन टूल आहे, तो म्हणजे चॅनल मेंबरशिप. आता यूट्यूबने एक नवीन अजून एक मॉनिटायझेशन टूल दिलेलं आहे ज्या प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. जर तुमचं एखादं पॉडकास्ट चॅनल आहे किंवा तुमचं मोटिवेशनल चॅनल आहे, तुमचं फिटनेस चॅनल आहे किंवा तुमचं असा निश आहे की ज्यामध्ये लोकांना पर्सनल कोचिंग किंवा ट्रेनिंगची गरज असते, त्यामध्ये तुम्ही तुमच्या चॅनलची मेंबरशिप देऊ शकतात आणि मेंबरशिपमधून तुम्ही मंथली अर्निंग जनरेट करू शकतात. चौथा मॉनिटायझेशन टूल आहे, तो म्हणजे सुपर्सचा. सुपर्स म्हणजे जे पण तुम्ही शॉर्ट्स यूट्यूबवरती अपलोड करत आहेत, जे पण तुम्ही लॉंग व्हिडिओज अपलोड करत आहेत, तिथे खाली एक ऑप्शन येतो सुपर्सचा. जर एखादा तुमचा सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स आहे, त्याला तुमचा कंटेंट खूप आवडला आणि त्याला तुम्हाला गिफ्ट द्यायची इच्छा आहे, तर ते तुम्हाला सुपर्स बाय करून पाठवू शकतात. त्यानंतर पाचवा मॉनिटायझेशन टूल आत्ताच नवीन यूट्यूबने लॉन्च केला आहे, जो की आहे ब्रँड कनेक्ट. अगोदर काय असायचं की एखादा ब्रँड हा एखाद्या क्रिएटरला स्पॉन्सरशिप द्यायचा, बट आता ते तर आहेच, बट त्यासोबतच आता यूट्यूबने स्वतः हा एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे ब्रँड कनेक्ट. यूट्यूब स्वतः त्या ब्रँडला त्या क्रिएटरपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि त्यामधून ते ब्रँड त्या क्रिएटरची प्रोफाईल बघतील आणि त्यानंतर ब्रँडसोबत डायरेक्टली कोलॅबोरेशनचा चान्स हा क्रिएटरला मिळणार आहे. आता हे झाले सर्व यूट्यूब मॉनिटायझेशन असणाऱ्यांसाठी सर्व टूल्स. ॲक्च्युली ज्यांचं मॉनिटायझेशन नाही आहे ते देखील यूट्यूबमधून पैसे जनरेट करू शकतात. बट ते कसे, आणि ज्यांचे मॉनिटायझेशन आहे ते सुद्धा ह्या टूल्सचा फायदा घेऊ शकतात. तर आता फक्त यूट्यूब मधून त्या मॉनिटायझेशन मधूनच पैसे कमवू शकतात का? तर नाही, अजून असे बरेच सोर्सेस आहेत ज्याच्यातून आपण अर्निंग करू शकतो. जसं की फर्स्ट आहे अफिलिएट मार्केटिंग, सेकंड आहे ब्रँड स्पॉन्सरशिप, थर्ड आहे तुमचं कोर्स मेकिंग. सो फर्स्ट आहे अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय, जर तुमचं यूट्यूब चॅनल आहे, तुमचं भले अजून मॉनिटायझेशन नाही आहे बट तुमची चांगली एक ऑडियन्स आहे, तुमचं व्ह्युअर्स आहे, तुम्ही एखाद्या प्रोडक्ट रिव्ह्यू करत आहे. सगळ्यात सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, जर तुम्ही घरात वापरणाऱ्या वस्तूंचे रिव्ह्यू जरी देत असतील, जसं की तुम्ही जर आज घरात आणला एखादा मिक्स फ्रूट जॅम आणला, तर मिक्स फ्रूट जॅमचा जर तुम्ही रिव्ह्यूचा शॉर्ट्स व्हिडिओ टाकला तर तुम्ही अमेझॉनवरून त्याची लिंक. अफिलिएट मार्केटिंग करण्याच्या अगोदर एक पॉईंट लक्षात घ्या,
की त्याच्यावरती तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. तर अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमची ॲफिलिएट लिंक जी आहे त्या जॅमची ती तुम्ही तिथे यूट्यूबमध्ये टाकायची. ॲमेझॉनचे ॲफिलिएट करताना त्यांचे रूल्स नक्की वाचून घ्या, कारण खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत त्यांचे. जसं की तुम्ही ते व्हॉट्सअप शेअर नाही करू शकत, तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये शेअर नाही करू शकत, तुमची इव्हन यूट्यूबची लिंकसुद्धा तुम्ही शेअर नाही करू शकत तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, कारण त्याच्यावरून जर ऑर्डर झाली तर ते ॲमेझॉनच्या अल्गोरिदमला समजून जाते की आपणच आपलं प्रोडक्ट सेल करत आहोत. सो त्यामुळे मग ते तुमची प्रोफाईल बंद करून देतील. तर ॲफिलिएट मार्केटिंगसाठी अजून एक प्लॅटफॉर्म आहे अनकरो नावाचा. मी कोणत्याही ॲपचं प्रमोशन करत नाही आहे, मी फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोचवत आहे. तर अर्न करो नावाची एक ॲप आहे, ती पण ॲफिलिएट प्रोग्राम प्रोव्हाइड करते. त्यानंतर ॲमेझॉन आहे, त्यानंतर अजून बऱ्याच साऱ्या फॉरेनच्या कंपनीज आहेत, बट मी त्यांचं काही कोणाचं अजूनपर्यंत केलं नाही आहे त्यामुळे मला त्याचा काही अनुभव नाही आहे. बट ॲमेझॉन ॲफिलिएट मार्केटिंग मी करून बघितलेली आहे, त्यानंतर मी अजून दोन तीन प्लॅटफॉर्म वापरले. सो ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये काय आहे, तुम्ही जे पण डेली यूज करता त्याचं जर तुम्हाला प्रॉपर यूज आणि तुम्हाला जर त्याचा चांगला रिझल्ट आहे तर तुम्ही रिव्ह्यू करा. जर तुमची ऑडियन्स तशीच इन्क्रीज झाली आणि तुम्हाला तोच टॉपिक, तुमचा तोच निश जर चांगला चालायला लागला तर तुम्ही रिव्ह्यूमध्ये जाऊ शकतात. आणि रिव्ह्यूमधून तुम्ही जे पण, मग ते टेकी असो, म्हणजे तुमचं कोणतं मोबाईल असो, तुमचं स्मार्ट गॅजेट असो, तुमचं स्मार्ट वॉच असो, तुमचं गॉगल असो, तुमचा माईक असो, तुमचा ट्रायपॉड स्टँड असो, तुमचा शॅम्पू असो, तुमचा सोप असो, तुमचे क्लॉथ्स असो, तुमचे शूज असो, कोणतंही प्रोडक्ट, लिटरली कोणतंही प्रोडक्ट, हा सोफा आहे, ह्या सोफ्याचा सुद्धा, हा माईक आहे, ह्या माईकचा सुद्धा, बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या तुमच्या अवतीभोवती असतात हे लोकांना गरजेचं असतं. बट कसं असतं, एखादी नवीन वस्तू घेण्याच्या अगोदर प्रत्येक जण रिव्ह्यू बघतो की कशी असेल ती वस्तू, कोणत्या ब्रँडची घेतली पाहिजे, कोणत्या ब्रँडची नाही घेतली पाहिजे, ही सर्व माहिती ते युट्यूबवरती शोधायला येतात. आणि त्यामध्ये जर तुमचा व्हिडिओ त्यांना भेटला आणि तुम्ही जर तिथे लिंक प्रोव्हाइड केलेली असली तुमच्या ॲफिलिएटची, तर त्यांच्या प्रत्येक परचेसिंगवरती तुम्हाला पण कमिशन ॲमेझॉन देते. सो तो एक चांगला सोर्स आहे ॲफिलिएट मार्केटिंगचा. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये खूप सारे क्रिएटर आहेत, जे मोठे मोठे क्रिएटर आहेत त्यांचा खूप सारा रेव्हेन्यू हा ॲफिलिएट मार्केटिंगमधूनच जनरेट होतो. ॲक्च्युली मोस्ट ऑफ द टाइम टेक चॅनलवाल्यांचा यामध्ये खूप जास्त रेव्हेन्यू जनरेट होतो. दुसरी गोष्ट होती ती होती ब्रँड स्पॉन्सरशिप. तर ब्रँड स्पॉन्सरशिप कधी मिळते, तुमचे चांगले एक ऑडियन्स बेस आहे, तुमचं व्ह्युअर्स चांगले आहेत आणि तुमचा कंटेंट हा एंगेजिंग आहे, ओरिजिनल क्रिएटर आहेत तुम्ही, तर तुम्हाला ब्रँड स्पॉन्सरशिप मिळते. ब्रँड स्पॉन्सरशिप ॲक्च्युली गुगल ॲडसेन्सपेक्षा जास्त रेव्हेन्यू देते. तर मग ती डिपेंड टू डिपेंड असते तुमचे सबस्क्रायबर आणि तुमचे व्ह्यूज काउंटवरती, ॲव्हरेज व्ह्यूज काउंटवरती. जर तुम्ही 100K सबस्क्रायबरमध्ये असतील, 1,00,000 सबस्क्रायबर असतील, तर तुमचं एक पॅकेज वेगळं असेल. मग ते तुमचं ब्रँड स्पॉन्सरशिप शॉर्ट्स व्हिडिओपासून तर लॉंग व्हिडिओपर्यंत 5,000 रुपयेपासून तर 50,000 रुपयेपर्यंत जातं. त्यासोबतच जर तुम्ही 500K किंवा 1,000,000 ID जर तुमची असेल तर तुम्हाला 2, 3, 4 लाखाचे सुद्धा पॅकेजेस येतात. एक व्हिडिओसाठी 2 ते 3 ते 4 लाख रुपये ब्रँड देतो. तर ह्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला एक सांगतो की जर तुम्ही खरंच डेडिकेटेड असतील, हार्डवर्किंग असतील, तुम्हाला पण तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आणि तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे टॉकिंग स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल तुमच्या चांगल्या आहेत, तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करा आणि यूट्यूब चॅनलवरून होणाऱ्या अर्निंगचा नक्कीच बेनिफिट घ्या. आता आपण सुरुवातीला एक प्रश्न केला होता की यूट्यूब चॅनल एक चांगला इन्कम सोर्स आहे का, तर यस, हो, यूट्यूब चॅनल हा एकदम चांगला साईड इन्कम सोर्स आहे. आता मी साईड का बोललो, त्याचा आपला तिसरा प्रश्न होता की त्यासाठी आपण जॉब सोडू शकतो का. मी ध्रुव राठीचा एक व्हिडिओ बघितलेला, त्यामध्ये ध्रुव राठी सांगतो की मी जॉब सोडून दिला आणि फुल टाईम यूट्यूबर झालो. ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे 1.5 ते 2 मिलियन सबस्क्रायबर झाले आणि तुमचं ॲव्हरेज डेली व्ह्यू, तुमच्या प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज जात आहेत जर 500K 600K अबो, तर तुम्ही डिसिजन घ्या की तुम्ही जॉब स्किप करू शकता. बट मी तरीही सांगेल 100% यूट्यूबवर आपण डिपेंड राहू शकत नाही. कारण सपोज तुमचं जर एकदम चांगली लाईफ चालू आहे, यूट्यूब पण तुमचं चांगलं चालू आहे, अर्निंग पण तुमची चांगली चालू आहे, बट तीन जर स्ट्राईक आल्या, कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक्स आल्या, तर तुमचं चॅनल बॅन होऊ शकतं आणि पुन्हा नवीन जर्नी चालू करायला थोडं डिफिकल्ट जातं. सो ते डिपेंड करतं की तुमची मनी मॅनेजमेंट कसं आहे. जर तुम्हाला
सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या गोष्टी जर माहीत असतील तर तुम्ही डेफिनेटली डिपेंडंट राहू शकतात युट्यूब इन्कम वरती. बट जर तुम्ही मनी मॅनेजमेंट पासून लांब लांब पर्यंत तुमचा संबंध नाही आहे तर तुम्ही तुमचा जॉब करून तुमचा साइड प्रोफेशन युट्यूब ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फायनान्शियल अडचण येणार नाही. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर काही अडचण असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे पण प्रश्न असतील त्यासाठी मी हेल्प करेल. जर नवीन क्रिएटर असतील तरी मला सांगा, मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडी ना थोडी हेल्प करेल, मी नक्कीच तुमचं मार्गदर्शन करेल. आणि इतर काही युट्यूब रिलेटेड अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचंही काही समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सो चला आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, बाय बाय आणि लव्ह यू, कीप सपोर्टिंग गाईज.